solve examples. Example first, find the area of the triangle whose vertices are A, negative 2, negative 3, B, 3, 2, C, negative 1, negative 8. तर इथे आपल्याला ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे आणि आपल्याला काय दिलेले आहेत, व्हर्टायसेस दिलेले आहेत x1, x2, y1, x3, y3 आणि आपल्याला फाइंड आउट करायचा एरिया ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाचा एरिया, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर इथे आपण फॉर्म्युला वापरून फाइंड आउट करू. गिवन x1, y1 = -2, -3 देन x2, y2, 3 and 2 x3, y3 = -1 and -8 Now use formula area of triangle. जेव्हा आपल्याला व्हर्टायसेस दिलेले तीन पॉईंटचे तेव्हा इथे आपण हेलमियनचा वापर करून एरिया काढतो आहोत. एरिया ऑफ अ ट्रायंगल इक्वल टू हाफ इन साइड डिटरमिनंट x1, x2, x3, y1, y2, y3 1, 1, 1 तर इथे हा फॉर्म्युला समजायचा आहे. आपण ह्या फॉर्म्युल्यावरून एरिया काढतोय इक्वल टू हाफ इन डिटर्मिनंट -2, -3, -1, -3, 2, -8, 1, 1, 1 आता इथे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आणि मल्टिप्लाय करायचे त्याला हाफ देऊन. दॅट फोर हाफ इन टू नाव टेक एक्सपान्शन फॉर्म्युला. यूज युअर एक्सपान्शन फॉर्म्युला. -2 (2) × 1 = 2 -1 (1) = -8 निगेटिव्ह आणि ते माइनस करत असतो. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स युअर पॉझिटिव्ह 8. देन -3 ने आपण पहिल्यांदा माइनस करत असतो म्हणजे नंबर आहे -3. निगेटिव्ह निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन इक्वल टू पॉझिटिव्ह म्हणून ते आपण डायरेक्ट पॉझिटिव्ह 3 घेऊ. +3 म्हणजेच +3 +3 ने मल्टिप्लाय करायचं रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट आणि सेकंड कॉलम. 3 × 1 (3) × 1 (3) मायनस -1 × 1 (-1) (-1) - -2 (+1) मल्टिप्लाय करायचं टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम दॅट इज 3, 8 and 1 and 2 -1 and 2 3 × -8 (-24) आता इथे आपण मायनस करत असतो तर -1 × 2 (-2) तर ते काय मारे -2 हे बिकम पॉझिटिव्ह. आता आपण सॉल्व्ह करू. (half)(-2)×10+3)(+1)×-22 (half)(-20)+12 - 22 (half)(-) इथे हे निगेटिव्ह निगेटिव्ह आधी आपण याची ऍडिशन करून घेऊन साईन निगेटिव्ह घ्यायचे म्हणजे 42 + 12 = (half)(-2)-2 (0)(4)-1)(3) आणि ते मायनस येणार आहे म्हणजे आन्सर काय येते -15. पण एरिया कधी असं आपण निगेटिव्हमध्ये मोजत नाहीत तर नेहमी एरिया हा पॉझिटिव्ह असतो. देअरफोर एरिया ऑफ अ ट्रायंगल इज 15 युनिट्स. एरिया ऑफ अ ट्रायंगल इथे 15 ह्याच्यापुढे युनिट लिहायचं आहे स्क्वेअर युनिट आणि ते सेंटीमीटर मीटर काही नाही आहे त्याच्यामुळे आपण फक्त ते युनिट लिहिले आणि स्क्वेअर जेव्हा आपण एरिया काढतो तेव्हा स्क्वेअर युनिट वापरत असतो त्यामुळे ते आपण हे लिहिलेले 15 square unit. जरी इथे आन्सर मायनस मध्ये निगेटिव्ह जरी आला असेल तरी एरिया हा तेव्हाही पॉझिटिव्ह असतो एक व्हॅल्यू असते ती पॉझिटिव्ह त्याच्यामुळे आपण इथे 15 घेतलाय आणि इथे कोणताही युनिट दिलेली नाही सेंटीमीटर मीटर किलोमीटर काही दिलेली आहे त्याच्यामुळे आपण फक्त स्क्वेअर युनिट असं लिहिलेलं आहे. देअरफोर आन्सर इज एरिया ऑफ अ ट्रायंगल इक्वल टू 15 square unit. स्क्वेअर युनिट म्हणजे चौरस एकक.